बिग बॉस हा कार्यक्रम रियालिटी शोजपैकी सगळ्यात लोकप्रिय आणि हटके कार्यक्रम मानला जातो. 2018 मराठीतही हा कार्यक्रम सुरू झाला. बिग बॉस मराठीचं पहिलंच पर्व यशस्वी आणि लोकप्रिय ठरलं होतं. मात्र बिग बॉस मराठीचं विजेतेपद मिळाल्यानंतर या स्पर्धकांच्या करिअरमध्ये काय बदल आले याविषयी आढावा घेऊयात. बिग बॉस या कार्यक्रमातून प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळते. मात्र त्याचा फायदा अनेकांना करिअरच्या पुढील वाटचालीमध्ये झालाय. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती ठरली होती मेघा धाडे आणि याच कार्यक्रमातून मेघाला लोकप्रियता मिळाली होती. आजही बिग बॉस मराठीची विजेती म्हणून मेघाची ओळख आहे. त्याआधी हिंदी मालिका मराठी चित्रपटातून मेघाने काम केलंय. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर मेघाला हिंदी बिग बॉसची देखील ऑफर आली. हिंदी बिग बॉसच्या 12 सीझनमध्ये मेघा झळकली होती. त्यानंतर मराठी बिग बॉसमध्ये अनेकदा पाहुणी म्हणून देखील तिने हजेरी लावली. सध्या मेघाने तिचं यूट्यूब चॅनल सुरू केलंय आणि या चॅनेलच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत विविध रेसिपी, तिच्या ट्रॅव्हल स्टोरी इत्यादी गोष्टी शेअर करते. मेघाच्या या यूट्यूब चॅनलला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद आहे. पहिल्या सीझनप्रमाणे बिग बॉस मराठीचं दुसरं सीझनही गाजलं. शिव ठाकरे हा दुसऱ्या सीझनचा विजेता ठरला होता. याआधी MTV रोडीज सारख्या रियालिटी शो मध्ये तो झळकला होता आणि मराठी प्रेक्षकांसमोर नौका म्हणूनच आला होता. मात्र या कार्यक्रमातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि मग बिग बॉस मराठी सीझन 2 ट्रॉफी देखील. सध्या शिव हा हिंदी बिग बॉस सीझन 16 स्पर्धक म्हणून खेळतोय. मराठीप्रमाणे हिंदी बिग बॉसमध्येही त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. हिंदी बिग बॉस सीझन 16 लोकप्रिय स्पर्धकांपैकी तो एक आहे. तर बिग बॉस मराठीचं तिसरं सीझनही आलं, ज्यात विशाल निकमने बाजी मारली आणि विजेतेपद मिळवलं. याआधी विशालने मराठी मालिका विश्वात लोकप्रियता मिळवली होती. दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून त्याला लोकप्रियता मिळाली. मात्र बिग बॉस मराठीतून विशालने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. त्याचा फिटनेस आणि उत्तम शरीर यष्टीमुळे विशालने त्याचं वेगळेपण सिद्ध केलं. बिग बॉस मराठी सीझन 3 विजेतेपद मिळाल्यानंतर विशालने कलर्स मराठी वाहिनीवरील आई मायेचं कवच या मालिकेत मानसिंग ही खलनायकी भूमिका साकारली. या मालिकेत त्याने नकारात्मक भूमिकेतून लक्ष वेधलं. तर बिग बॉस मराठी सीझन 4 त्याने अतिथी म्हणून हजेरी लावली होती. नुकतंच बिग बॉस मराठी सीझन 4 देखील शेवट झाला. आधीच्या सीझन इतका प्रतिसाद मिळाला नसला तरी यंदाचं सीझन देखील चर्चेत राहिलं. मोठ्या प्रमाणात हिंदी मालिकांमधून झळकलेला मराठमोळा चेहरा अक्षय केळकरने 4 बाजी मारली आणि विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली. त्याच्या हटके खेळामुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतीच बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकलेला अक्षय आगामी काळात कोणत्या माध्यमातून समोर येतोय हे बघणं महत्वाचं ठरेल. तेव्हा बिग बॉस मराठी या कार्यक्रमातून झळकलेले आणि विजयी झालेले हे कलाकार सध्या करिअरमध्ये वैविध्यपूर्ण कामं करताना दिसत आहेत, तर काहींना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. लेट्स अप मराठी मुंबई.